To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. दुसरा आनंदीन पुढच्या महिन्यात. दुसरा काय पाहिजे का? 8 दिवाळी गेल्या ना याच्यावरच. हा आता माया माहितीच्या वक्ती ठेवून द्यायचं डोळ्यावर, घेऊन जाईन बुड्ढ्यासाठी. चेग्या, त्या बाब्याले काय लेणे ते रे तू आजवाले? ते बी माहितीचा बाजा. आज ना उद्या वाजवणारच आहे. अरे त्याले शिकू दे. हा मी कावा बोललो नाही शिकवायचं ते. आता वाजवणारा नाही आला म्हणून त्याला नेलो. शेवटी बापाचीच मदत करते ना. कमवले शिकन तेवढंच. आज उद्या तेच करायचं ना शेवटी. अरे जमाना बदलला हाय. बदलला ना? नाही बदलला. आधी गावच्या आकाशात एक इमान दिसायचं, आता 4 दिसतात. कोणाला का फरक पडला माहित नाही. आपल्याला काही नाही फरक पडला. वाजा वाजवाचा, बापही वाजवाचा, मी बी वाजवतो, बाबाही वाजव ना. खुशी असो नाही तर गम, लोक आपल्याला अंगणातच बसवणार, घराच्या आत नाही बोलवणार कधी. अहो वाजवलं नाही तर पैसे आणणार कुठून? आला का गा? पाणी द्या. ते आले नाही अजून. बाब्या, दादा आला रे, पाणी आण. कान फार फुटलं का बे? पाणी आण ना बाब्या. ए बाब्या, ए पोरा. शाळेत गेली जाते की नाही तू? वय तुझ्याला मास्तर भेटला होता आज. साईच्यानी ओळखही नाही दाखवली. कोणच्या गावचा आहे तो? सावर गावचा. तिथला तर पाणीच खारट आहे. सापडलं खरं बाब्या? का अडवलं बे? हा काही नाही, तुम्ही नका लक्ष देऊ. भाकर टाकते खाऊन घ्या. चला लाडवा त्याला अजून झाका पत्र घालत. दिवे लावते पा मग तो. काकी काकी, मटण बनवलं बाब्याला पण दे. मजा आहे बाब्याजी. सरे हा, तू पण 2 घास खाऊनच जा. वय खाय ना. नाही नाही नाही, जातो म्या. चिनेला पण वाढायचंय ना बाब्या. खाजो खाजो. जातो म्या. ए बाब्या, ते तू आलं तर सापडलं का? काकी जातो मी. दप्तर हरवलं. हिले बेज नाही तरी आपण शिकून काय करणार आहे? अखेरच वाजवायचंच आहे ना. शिकून कोणाचं बरं झालं? नोकरी नाही काय नाही, वाजवलं येशीन तर कमवशीन, 4 पैसे घरात येतीन. उद्या कुळकुळ घेऊन ये. हळूहळू तुले सगळे वाजवायला शिकवतो. कसं येणार? खुळखुळा बी हरवला. टुक्कर बोल, रान टुक्कर निघाले होत. कायला मारते त्याले? दप्तर हरवलं तर काय नाही, आणि खुळखुळ हरवला तर? तुला तर लय मायण राहिली याची. याची तर चांगली लाल करीन मी. दप्तर हरवलं, खुळखुळा हरवला,
अबे चार वर्ष शाळेत गेलो एक पुस्तक नाही हरवलं. चार वर्षा चार दिवसच गेला शाळेला. बोललीस तू गप राही ना जरा, तुला काही समजत नाही का बे? तालेवर आहे का तोयाला बाप? पैसा काय झाडा लागतं का बे? शिरमे अवय शिरमे, सावरीची सुनलय बुमलून राहिली, बाळंतीन होते आज, चाल लवकर. येतो सांग. नाही जशी असेल तशी घेऊन ये म्हणला, अवघडली बाय, चालव लवकर नाही तर मरते ते. सर माय माझी मी बी येतो. तू काय ते म्हणाले? राह येतीच. अहो चाल लवकर, चल उठ, चाल ना. जाशील कोटी येशीलच ना वापिस, तेल लावून येतो अंगाले. आज जा नाही शिकला बापला शिकला याले मोठा मामले तरवायचा आणि हिले बी त्याला शिकवायचं. वाचिने आज दान नको इसरू कोणाले धाड त्याले आवतान. देव धावत येईन आज तुझ्या अंगणात, माता घेईन पोराले रोजा तिच्या पदरात. अरे जगा आता दिस निघाला तुझ्यावाला. अहो मालक आनंदाचा दिस आहे, म्हणलं सकाळ वकाळ जाऊन यावं. द्या मग आता 100-200 रुपये. बाप्पा 100-200 जी, आणि किती जणाला द्यायचे रे? दोघच तर आहो ना जी. हो ना, सगळ्यालाच 100-100 दिले तर मायावाला घरच इका लागतं मले. ये चिवडा खाऊन जा. ये नित्या यायला चिवडा दे रे. हो मालक. तू काय लिहायला हवी होती? बाप्पा काय लिहिलं म्हणजे? वाजवायला आलो. अबे पण तू घरात आलात कसा? माझ्या खानदानीचं घर आहे. बाप जात्यापासून चालत आलेलं, मी नाही इथलं मरण केलं, ढोरं वडली मीनं, लगीन मीच लावलं, जन्माले बी मीच वाजवणार. तू काय लिहि मरण्याला बी येती? अरे तुझ्या नावन नाही करून ठेवलं कोणी आहे घर? जो आन देईल त्याले पैसे भेटल, मी आलो मला भेटला. आणि तू दारू पिऊन रातभर झोपून राहशीन तर दुनिया का थांबणार आहे का बाई तुझ्यासाठी? हां तसं बी तू वाली बायको पैसे नेणारच आहे ना घर ना, तेव्हा टेन्शन घेऊ नको. चाल बे. हे म्हणजे अक्कल टाकले गा आणि मीच मान मला शिकून राहिला. पुढच्या टायमाला रातच्यालेच येऊन राहायचं आहे ते बाळणपण माझ्या आधीच. सगळे बाळणपण का रातच्यालाच होते का बे? झोप नाही येऊन राहिली का? चांगलं नाही केलं पोरीनं, बापाच्या तोंडाला डांबर फासून गेली. पण तिचा विचार नका करू, जिथं कुठं राहीन चांगली राहीन. हाय डोक्याची पोर तशी. तिचा विचार नाही करून राहिलो मी. मग डोकं बिकं दुखून राहिलं का? काही खायला आणू? तुला खायची सुचते का? वासलं सोडवायचे आहेत. कुठून आणू? कुठून आणू पैसे? येईन ना. तोयावाले भेटतील ना बाळणपणाचे, ते पुस्तक आणायला लागते. का करायला लागते पुस्तक? त्याला सांभाळून ठेवत नाही आले. चुकलाच पोरगा, आपलाच पोरगा आहे, आपल्यालाच करायला लागते शिकणं सवरणं. त्याच्यासाठीच करून राहिलो ना हे सगळं, त्याच्यासाठीच करून राहिलो ना. स्वतःची बँड पार्टी, त्याच्या बापाची बापू बँड बाजा. मी हा नाही देणार, पुस्तक घेऊन देईन त्याले. बाप्पा तू तर सिद्धाच नाही म्हणून राहिली, मला तवरी पैसे नाही मागायचे माझ्याकडे. त्याचा शिकून तो पोरगा मामलेदार होणार आहे.
तू पैसे मांग मायाकडे, मायाकडे मांग पैसे, मग मी सांगतो। का झालं रे? जनावर गिनावर आहे का मग? पाय बरं का झालं? मला दप्तर घेऊन पाहिजे। दे तुम उद्याच घेऊन देतो। आत्ताच पाहिजे। थांबले दाखवतो। आत्ताच्या आत्ता पाहिजे। आता कुठे जाऊन राहिले? आस्क्याकडे जाऊन येतो। ए जाग्या, चालते का बे? काही जोरच नाही राहिला अंगात। घरी बसून राहशीन तर कसं येईन जोर अंगात? बाहेर जाऊशीच नाही लागत। मग झोप मस्त। झोपही तर लागत नाही ना। डोळे बंद केले तर घाण पडलेले बासण दिसते। 2 महिन्याचं व्याज नाही दिलो। बायकोले बाळणपणाचे भेटले ते कुत्र्याच्या डॉक्टरला गेले। अनवाईनी जिनात कामाला गेले। जिनात सावऱ्यानं लावून दिलं। भेटतीन पैसे तर कामाला येतील। चाल सीझन आला जवळ। लग्नाच्या सीझन मध्ये तर निभावा लागेल ना बहीण। आता लगीन नाही तर नाही कोणी मदत बी नाही। एखादा मेला तर 40-50 रुपये तरी भेटतील ना। तू चाल माझ्या संग, घरी बसला तर डोका खराब करून घेशीन। आधी भट्टीवर जाऊन मग आपण येणार भट्टीवर। हा गेलो म्हणून तो चावला तो कुत्रा। अरे मग त्याला बी पाजायची ना थोडीशी, मग नसताना चावला तो। सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम। नवर गावातील आपले लाडके लोकप्रिय नागरिक श्री धनंजय धावराने यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींचा सामूहिक विवाह सोहळा माहे 6 जानेवारीला आयोजित करण्याचे ठरवले आहे। सोहळ्यात विवाह करणाऱ्या दाम्पत्यास श्री धनंजय धावराने आणि समाज कल्याण विभागातर्फे मंगळसूत्र आणि संसार उपयोगी साहित्यासाठी रोख 2500 दिले जातील। तरी इच्छुक वरवधू तसेच पालक यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधून खालील कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह अवश्य भेटावे विनंती। आयोजक श्री धनंजय धावराने। मायले आपण सगळेच जाऊ, लगीन करून टाकू 2-3। लय पैसा भेटते, बायका त्याहीचा त्याहीचा पाहून घेतील। आपली तर रोजच दिवाळी। कोटी सापडले बी तुला? हो गावभर लाव फिरून राहिले का जगू भाऊ? चालते का नोंदणी करायले? तुले तले मजाक सुचून राहिले। इकडे मांडी खालती आग लावून राहिले ते, तू दात काढतेस काऊन गा? आता काय झाला? अब्बे जर गावात 15 लग्न होत असतील तर तुले 15 दिवस वाजवायला भेटते का? नाही अब्बे मग 15 लग्न एकाच दिवशी एकाच मांडावर थुंब राहिले तर तुले एकाच दिवसाची रोजी भेटते। अब्बे डुबला ना तू 14 दिवसानं? हो ना बे 80 जण आहे साहेब। नाही चांगले 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 तयारी चालून राहिली बाप्पा तुमचे। 100 जोडपी भरले पाहिजे। 100 म्हणजे 100 मग पाय पूर्ण तालुका भर कसा माहोल होऊन जाते आपला। होणार साहेब। आता 100 जोडपी आणायचे म्हणता पण ती आईच्या बायका नाही बदलल्या म्हणजे झाला। नाही तर विवाह बी सामूहिक आणि मग सगळ्यात सामूहिक। पण साहेब तुम्हाला सांगतो हा सोहळा आयोजित करून तुम्ही खूप मोठं काम केलं पहा। दिमाग लावा लागते प्रत्येक गोष्टीला जिंदगी। आपलं एकानं भागते का बाप्पा? 2-4 ठिकाणी काम करा लागते एका टायमाले। 100 जोडपी भरली ना मग अशी कमाय होईन पाय तू मस्त। म्हणजे भाऊ आमदारकीचं तिकीट पक्का ना? तिकीटाच आता पाहू, भेटला तर भेटला नाही तर है घंटा।
राम राम जी साहेब. राम 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 जी. आमच्या पोटावर काऊन पाय देत जी. का बोलून राहिलाय हो? आम्ही का कोणाचं वाईट करून राहिलो बाप्पा? मग हा सामूहिक विवाह सोहळा? अरे तर चांगलीच गोष्ट आहे ना मग ती. मला सांग, एकाच दिवशी सगळ्याचं काम निपटून जाणार आहे, खर्चाची पण वाटणी होणार आहे, लोकांच्यालाही पैसा वाचणार आहे, याच्यामध्ये काय वाईट आहे? समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करून राहिलो आम्ही. हो मान, समाजात बदल व्हायलाच पाहिजे. परिस्थिती खूप वाईट आहे ना, पण जरा आमच्याकडे लक्ष द्या. जेवढे जास्त जोडपे तेवढे जास्त पैसे द्या आम्हाला. नाही जग तसं नाही होत ते. काय तुम्हा लोकांना या उपक्रमातल्या चांगल्या गोष्टी नाही समजून राहिल्या. तसे तुम्हाला काळजी करण्याची जरूरतच नाही. जे वाजवणारे आहे ना ते शहराहून येणारे लोक. मस्त ड्रेस बिस घालून वाजवणार आहे. हा बा, असा कसा? आमच्या गावात लग्न आणि शहरातले वाजवणारे? आम्ही का मेलून का महाराजच ठरवलं आम्हाला? तसं नाही जगू, तसं नाही ते. मला सांग, तुझ्याकडे ड्रेस आहे का? ते शहरवाल्यासारखी बासणं आहे का? नाही ना. मग आता एवढा मोठा सोहळा म्हणल्यावर चांगलं मस्त ड्रेस बीस घालून वाजवायला नको का? अरे बाप्पा, आपल्या गावच्या शानीचा प्रश्न आहे ना तो. कुठंकडे ते भायताड गाडी काढ म्हणा त्याला. सांगतो साहेब. आणि बा, या लोकांना चहा पाणी करून पाठवतो. तुम्ही ऐकतच आहे? येतो ऐका ना साहेब. काय ऐकत नाही, लगीन करून दे म्हणते. अब्बा, तुम्हाला काहीच वाटत नाही? पोरग लगन करून सासऱ्याला नाही जाईन काही, पोरीले घेऊन इथं येईन, खाणारा आणखीन एक तोंड वाढन. अबा का फालतू बदलून राहिली तू? त्याला पुस्तक पाहिजे म्हणून रडते तो. एवढा समजते तर काहून नाही घेऊन देत पुस्तक? मला आधीच काऊन नाही सांगितलं का? मला ड्रेस शिवून देते म्हणून. काय ड्रेस घे, शिवत नाही. उतर. मला मालूम आहे तू मला ड्रेस शिवून देते. उतर. राम राम जी साहेब. राम 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 राम. हा बोला. सहा ड्रेस शिवाचे होते बँड पार्टीसाठी. एकदम मस्त शिवपा, दोन रंगामध्ये, डोक्यावर टोपी बी ठेवू. बँड पार्टी म्हणल्या बरोबर तिथं समजून गेलं ना मी. माप घेऊन टाकतो. नाही नाही नाही, मला एक सांगा, कापडाची किती होती आणि चिलाईचं काही अंदाज सांगू शकाल का? अंदाज अंदाज म्हणजे पहा, 700 न 300. हा, 1000 भर लागतील. 1000? हो काऊन कमी करून टाकू नाही ती तुमच्यासाठी. कायले टेन्शन घेऊन राहिले. कापडाचं किती होतील? आता ते मी कसा सांगू, कापड कोणतं आणता त्याच्यावर आहे ते. मस्त मधी काळा पांढरा घ्या. नाही नाही, पांढरा नाही, मळ खाणार पाहिजे. नाही, पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. चुप राहिना तू, जरा चुप राहिना. मग हिरवा काळा घ्या, एकदम मस्त. हो, मी कापडाचा विचारतो आणि येतो. ठीक आहे. माम माम, तू घेतलंच नाही. चाल ना बे, कायले पिरपिर करते तू. मस्त ड्रेस शिवतो ना तुले, सगळ्या बँड पार्टीची शान बनवतो तुले. शर्ट पॅन्ट बूट बी घेतो मस्त. चाल बस बस. हा हा, कितीले म्हणले? हा 110 रुपये. आणि हा? हा 50 रुपये. नाही, हाच बेस. भले शाबास, किमतीतही फरक आहे ना भाऊ.
काय दोघायचं मतलब एक आहे बोलले ना नव्वद वाला हे पाय इथे ऐंशी सत्तर वाला नाही काय ऐंशी सत्तर वाला तो पण आहे मी दाखवतो ना तुम्हाला कोणतं कापड घेऊन राहिले आता जो पसंत पडम तो घेईन किती पैसे आहेत अब्बा किती पैसे आहे खिशात नाही जेवढे पैसे आहेत ना त्यात बसणार कापड दाखवतो नाही आता जेवढे लागतील तेवढे घेऊन येतो चल उठ आधी पैसे घेऊन ये मग बोल उठ म्हटलं ना चला उठा चल हे चांगलं नाही करून राहिले तुम्ही अबे जाबे बरोबर नाही किशात नाही बुरण चला पंढरपुरा चल कुठून कुठून इथेच चाले हां बोला दादा काय देऊ चिवडा दे आले चिवडा नाही भजी देऊ का बरं दे बसून ठेवाले हां बसवतो थांब रे येतीस मी आलो पाय पाच मिनिटात जाऊ नको कोटी ये खा रे बाबा ए दोन चहा बरे चापे तो ये तो मजा आहे बे काचाच टेन्शन नाही खाचा मस्त राहायचा दादा 10 रुपये झाले तुमचे ए फडका मारले तिकडे बाबू साहेब तुया नावाने आपली स्वतःची बँड पार्टी सुरू करणार आहो मी बाबू बँड बाजा हा आपले बासन सोडून आणतो पाय अख्ख्या तालुक्यात नाव होईन पाय आपला सगळ्याच्या मध्ये तू मस्त फुल बँड चकाचक शर्ट बूट आणि पट्टा बी खाणार आणि कुळकुळा घेऊन नाचा अरे वा रे माया राजा का नाचू काय बाहेर नाचना तुया दादा बँड पार्टी सुरू करून राहिला मस्त ड्रेस शिवणार आहे मले पुरी बँड पार्टी ड्रेस घालन मी सगळ्या याच्या मध्ये कुळकुळे घेऊन नाचेन मस्त डिंचांग डिचांग 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 मी का म्हणतो बाब्याच्या डोक्यात काही बाई भरू नका म्हणजे शिकतय पोरगा तर शिकू द्या आणि मग मंगच मग पाहू मंगच मग पाहू जाऊ कराले व्याजाचे पैसे द्यायला लागते बासन सोडवले मुद्दल बी द्यायला लागतं ना 3 महिन्यात होणारं लग्न एकाच दिवशी करायला लागले लोक एकाच जागी 2 महिने कुठून आणू पैसा काही एकदा शेराचा बँड बाजा आणला की मग आपल्याला कोणी होंगत नाही मग काय माहीतच वाजू का फक्त सांग ना लय छानपणे सुचून राहिलं तुले चला इथे मराची पाळी आली हिले शाळा सुचून राहिली कुठं चिचकड जाऊन लटकून घ्यायला लागते का मग काय लिहा असा बंगाळ बोलून राहिले
तरी भी काही उपयोग नाही. शेतीला आली असती तर मेल्यावर सरकारनं पैसे तरी दिले असते. आपले जीव देण्याला बी काही काही किंमत नाही. शिकणं राहू दे, चार दोन वर्ष वाचू दे माया संग. चांगले पैसे जमले का पाठवतो त्याला शाळेत. बाईचा जीव अडकला होता पुस्तकामध्ये. लेकराले पुस्तक घ्यायचं मनाची. लेकराले मोठं मास्तर करायचं होतं ना. सगळे लोक आलते मिलमधून बाहेर. ही पण आलती. पण हिचं पुस्तक राहिले ना अंदर. म्हणून मग मांग फिरली. बाबू, ए बाबू चल. अरे चल पोर, उठ बाबा. बाबू आकटं उचल बाबा, चल. अरे चल. अरे चल, तू दे शाळेत जा. आधी तुझ्या मायली निरोप देऊ. तिला देवाची घरी जायचं ना. आता तिला उशीर होईल. चांगला धडा शिकून घेईल. उशीर झाला. चल चल. बाबू चल, आकटं उचल बाबा. चल मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.